नमस्कार, मी मंदा, मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी करणार आहे कच्च्या केळ्यांचे वेफर घरच्या घरीच. आता बघा, एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि हळद टाकलं. आता बघा, लगेच केळ्याची साल काढून घ्यायची वरची आपली, आणि केळं म्हणजे आपण भजी करतो ना, ते स्लाइसर असतं ना, त्याच्याने आपण स्लाइस करायचे डायरेक्ट पाण्यामध्येच. आणि मग ते त्याच्यामध्ये स्लाइस करून ठेवले की एकीकडे लगेच मी तेल बघा गरम केलेलं आहे कढईमध्ये. तेल एकदम कडकडीत गरम करायचं, तेव्हाच ते वेफर कडकडीत अगदी बाजारात मिळतात तसेच होतात. आता बघा, एक एक करूनच टाकायचं, आपल्याला सवय नसल्यामुळे कसं एक एक करूनच टाकायचं. आणि छान असे कडकडीत असे वेफर तळून घ्यायचे. बघा किती छान आता मी तळून घेतलेले आहे. हे 2 ते 3 दिवस छान असे टिकतात, कारण आपण घरात केलेले आहेत ना. बाहेरचे वेफर कसे आपल्याला आयडिया नसते, कसलं तेल असतं कसलं नाही, कोणाला जमतं कोणाला नाही जमत त्या तेलामधलं. मग आपल्याला वाटलं वेफर खायचे ते घरच्या घरी, ठीक आहे ना हो, छान लागतात हे वेफर घरच्या घरी करून. इथे बघा आमची अन्नपूर्णा, नमस्कार अन्नपूर्णा मातेला. बरं, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरं का माऊली, विसरू नका. I don't wanna play, so don't say you need me when I walk away.